नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक या पदासाठी जी जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय वन भवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन नागपूर वन विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस या ठिकाणी बघू शकता जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस आहे आता यामध्ये साधारणतः पद किती आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला डेट किती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी फीस वगैरे किती लागणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सुरुवातीला बघू शकता वनरक्षक शक या पदासाठी थी या ठिकाणी वेतन श्रेणी दिली आणि पदाची संख्या आहे दोन हजार एकशे अर्ज भरण्यासाठी सुरुवात आहे दहा जून दोन हजार तेवीस तीस जून दोन हजार तेवीस या मुदतीमध्ये तुमचे जे काही अर्ज आहे ते अर्ज या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे तुमची जी काही एक्झाम वगैरे असणार आहे ती टी सी एस मार्फत या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे आता बाकीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर शैक्षणिक पात्रता पात्रता तुम्हाला तुम्हाला बारावी बारा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुमचं एकतर सायन्स असणं गरजेचं आहे किंवा मग बारावी आर्ट जर असेल तर तुम्हाला भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषय तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यम प्र प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण केलेली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र ठरतील म्हणजे जे काही एस टी उमेदवारांना फक्त दहावीवरती या ठिकाणी जे काही अर्ज आहे ते अर्ज या ठिकाणी करता येणार आहेत आता वयोमर्यादेचा जर विचार केला तर या ठिकाणी बघू शकता अमागास प्रवर्ग अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस आणि मागास वर्गीय जे काही आहेत त्यांना कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त बत्तीस जे काही वर्ष आहे ती वयोमर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल अठरा वर्ष कमीत कमी आहेत प्रत्येक प्रवर्गासाठी आणि प्रकल्पग्रस्त आहे तर त्यांना पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर पंचावन्न अशा पद्धतीने माजी सैनिक असेल सत्तावीस वर्ष प्लस सैनिकी सेवेचा कालावधी आणि प्लस तीन वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची जी काही वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे आता शारीरिक पात्रता या ठिकाणी बघू शकता शारीरिक पात्रतेसाठी पुरुष उमेदवार उंची आहे या ठिकाणी एकशे त्रेसष्ट आणि महिला उमेदवारासाठी एकशे पन्नास आहे छातीचा घेर बघू शकता पुरुष उमेदवारासाठी कमीतकमी एक एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर मध्ये अंतर पाहिजे वजन बघू शकता वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाप्रमाणे या ठिकाणी योग्य वय असण गरजेचं आहे आता अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी या ठिकाणी थोडीशी पात्रता जी आहे ते या ठिकाणी शारीरिक पात्रामध्ये शिथिलता आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणं गरजेचं आहे अनुसूचित जमातीच्या पुरुष उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारासाठी एकशे पंचेचाळीस आहे छाती जगैरे या ठिकाणी सेम आहे ठीक आहे त्यानंतर बाकीच्या काही महत्वाच्या या ठिकाणी जी काही माहिती देण्यात आलेली या ठिकाणी बघू शकता वन कर्मचाऱ्याच्या पाल्यांना या ठिकाणी काही पुन्हा शिथिलता जी आहे ती शिथिलता या ठिकाणी देण्यात आली आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी बघू शकता सर्वसाधारण उमेदवार एक हजार रुपये आणि मागासवर्गीय त्याचबरोबर अनाथ वगैरे असेल तर नऊशे रुपये आणि माझी सैनिक उमेदवारांना या ठिकाणी शून्य रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे यानंतर अधिक जी माहिती आहे ती माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तुमचे निगेटिव्ह मार्किंग असेल किंवा इतर काही माहिती असेल तर तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती अभ्यासक्रमासंदर्भात या ठिकाणी मिळून जाणार आहे ही जी पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे टेलिग्राम ची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करून ही पीडीएफ तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड करू शकता मित्रांनो वनरक्षक पदाची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये एक अत्यंत छान पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र वन विभागातर्फे घेण्यात येणारं वनरक्षक आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वेक्षक वनपाल भांडारपाल लेखापाल आणि सर्वेअर तसेच इतर सर्व परीक्षा उपयुक्त आहे महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका पुस्तक आहे या पुस्तकाची वैशिष्ट्य काय तर बघूया प्लस प्रश्नाचा समावेश आहे दोन हजार एकोणावीस मध्ये जे काही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती तर त्या बावीस प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे आणि आता तुमच्या जे काही परीक्षा आहे त्या सुद्धा ऑनलाईन होणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं हे तुम्हाला पुस्तक ठरणार आहे या पुस्तकामध्ये एकूण बेचाळीस प्रश्नपत्रिका आणि पाच हजार चाळीस प्लस प्रश्न प्रश्नाचा समावेश आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न पॅटर्न व काठिण्य पातळीनुसार वीस संभाव्य सराव प्रश्नपत्रिकाचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे या वीस प्रश्नपत्रिका आणि या बावीस प्रश्नपत्रिका असे एकूण बेचाळीस प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या तुम्हाला बावीस प्रश्नपत्रिकाचा समावेश ऑनलाईन परीक्षा ज्या होणार आहे तुमच्या त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला हे पुस्तक वरदान ठरणार आहे पुस्तकाचं नाव आहे बेचाळीस प्रश्नपत्रिका संच वनरक्षक भरती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड मार्फत प्रसिद्ध झालेला आहे विठ्ठल राऊतपुरा सरांचं हे पुस्तक आहे अत्यंत महत्वाचं आणि तुम्हाला गुरुकिल्ली ठरणार असं पुस्तक एकमेव पुस्तक या ठिकाणी वडरक्षक भरतीसाठी असणार आहे नक्कीच जवळच्या बुक स्टोर ला जाऊन हे तुम्ही खरेदी करू शकता